संग्रहणीय अशा प्रकारचं पुस्तक आचार्य पवन त्रिपाठी यांच्या संकलनातून तयार झालंय आणि आज त्याचं प्रकाशन आपण या ठिकाणी केलंय. या पुस्तकाची विशेषता अशी आहे की याचं कुठलंही पान उघडलं तरी आपल्याला काहीतरी ज्ञानवर्धक आणि प्रेरक मिळतं अशा प्रकारची याची रचना करण्यात आली आहे आणि वेगवेगळ्या भाषणातून देशाचे गृहमंत्री आणि आपले नेते आदरणीय अमितभाई शाह यांनी जे विचार व्यक्त केले आहेत त्या विचारातल्या काही ओळी त्यांची काही वाक्य याचं हे संकलन आहे. ही वाक्य अत्यंत सारगर्भित आहेत, ही वाक्य अत्यंत प्रेरक आहेत, ही वाक्य राष्ट्रीय विचाराची आहेत, ही वाक्य मूल्यवर्धन करणारी आहेत आणि ही वाक्य आपली रीतीनीती सांगणारी आहे. ज्या विचारधारेकरता आपण काम करतो ती विचारधारा काय आहे हे स्पष्ट करणारी अशा प्रकारची ही वाक्य याच्यामध्ये आली आहेत आणि म्हणून मला या गोष्टीचा विश्वास आहे की आपल्यापैकी प्रत्येक जण ज्यावेळी हे पुस्तक वाचेल त्यावेळी निश्चितच एक मोठी प्रेरणा त्यांना मिळेल. खरं म्हणजे अमितभाई शाह हे पक्षाकरता एक अत्यंत समर्पित अशा प्रकारचं नेतृत्व आहे. या भारताला मिळालेलं एक अतिशय बलशाली अशा प्रकारचं नेतृत्व आहे आणि आपण बघितलं आपले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांचं काम आपण बघितलं आणि त्याच्याही आधी राष्ट्रीय महामंत्री म्हणून ज्यावेळेस उत्तर प्रदेशची जबाबदारी 2014 निवडणुकीमुळे त्यांना मिळाली त्यावेळी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये उत्तर प्रदेशामध्ये ज्या प्रकारे संघटनेची बांधणी करून आणि त्या ठिकाणी एक प्रचंड मोठी लाट मोदीजींची निर्माण करत न भूतो अशा प्रकारचा विजय हा उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पक्षाला 2014 लोकसभेच्या निवडणुकीत मिळाला त्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वाला आणि अमितभाईंच्या कर्तृत्वाला जातं. त्यांनी जे काम केलं त्यामुळेच खऱ्या अर्थानं त्यांना राजकारणातल्या चाणक्याची उपमा ही त्या निवडणुकीपासून मिळाली आणि त्यानंतर सातत्याने कशा प्रकारे त्यांच्या नेतृत्वात आपण जिंकत गेलो हे आपण सगळ्यांनी बघितलंय. देशाचे अध्यक्ष म्हणून या देशामध्ये प्रचंड प्रवास अमितभाईंनी केला. एकेका राज्यामध्ये 3-3, 4-4 दिवस थांबायचं, 40-40 बैठका घ्यायच्या पण कुठेही लोक सारखे नाही. कार्यकर्त्यापासून समाजाच्या विविध घटकातल्या लोकांपर्यंत, श्रीमंतांपासून तर अगदी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब पर्यंत प्रत्येकापर्यंत आपला विचार पोचला पाहिजे याकरता प्रचंड मोठी बैठकींची रचना करून आणि त्यातनं संपूर्ण राज्य ऍक्टिव्हेट करण्याचं काम हे अमितभाईंनी केलं आणि आपण सगळ्यांनी बघितलं की महाराष्ट्राच्या 2014 निवडणुकीमध्ये आपण शिवसेनेसोबत युती करायला तयार होतो, आपण कमी जागांवरही मान्यता द्यायला तयार होतो पण केवळ 4 जागांकरता शिवसेनेने त्यावेळी आपल्याशी युती तोडली आणि अचानक युती तोडल्यानंतर वर्षानुवर्ष 117-118 जागा लढणारा भाजप एका दिवसात 288 जागा लढायला तयार झाला. याचं एकमेव कारण जर काही असेल तर अमितभाई आपल्या पाठीशी उभे होते आणि अमितभाईंच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे आपण ती निवडणूक लढलो, 2.5 महिने महाराष्ट्रामध्ये अमितभाई येऊन राहिले,
याच कार्यालयात ते मुक्काम करायचे, याच कार्यालयात त्यांचा पूर्ण दिवस घालवायचे आणि सगळ्या प्रकारची मदत या निवडणुकीमध्ये, म्हणजे केवळ प्रचार नाही तर प्रचारासोबत निवडणुकीचं सगळं तंत्र हे अमित भाईंनी आपल्याला त्यावेळी शिकवलं आणि त्यातून पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं स्वतःचं एक सरकार आपण बघितलं आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा अमित भाईंचा आपण बघितला. देशाचे गृहमंत्री म्हणून ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला, आपल्यापैकी अनेकांना असं वाटायचं की लहानपणापासून 370 कलम हटलं पाहिजे अशा प्रकारचा विचार आपण मांडतो, त्याकरता संघर्ष आपण करतो. जहा हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है हे आपण लहानपणापासून नारे देतो. कश्मीर हो या गुवाहाटी, अपना देश अपनी माटी हे आपण सांगतो. पण आपल्यापैकी अनेकांना हे वाटत होतं की कदाचित आपल्या आयुष्यात आपल्याला 370 फुगावा लागेल, 370 अटलेला आपल्याला पाहता येणार नाही. पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची दृढता, त्यांचं नेतृत्व आणि अमित भाईंचा आत्मविश्वास, या आत्मविश्वासातून 370 कलम हटवण्याचा निर्णय त्यांनी केला. त्यावेळी झालेली भाषण आपल्याला आठवत असतील, नदी खून की नदियां बहेगी, कश्मीर में बड़े पैमाने पर आतंकवाद फैलेगा, लोग जी नहीं पाएंगे, असे वेगवेगळ्या वल्गना करण्यात आल्या होत्या. पण काश्मीर मध्ये 370 कलम हटवल्यानंतर खून की नदियां भी नहीं बही, आतंकवादी गतिविधियों पर अंकुश आया और आज वही कश्मीर प्रगति की ओर, विकास की ओर जा रहा है और कश्मीर के लोग भी ये महसूस करते हैं कि 370 हटने के बाद हमारे जीवन में परिवर्तन आया है. कश्मीर देश की मुख्य धारा में आने के बाद आज हमारा जीवन बेहतर हो रहा है, अशा प्रकारचा विचार हा त्या ठिकाणी आता लोकांमध्ये तयार झाला. ही दृढता दाखवण्याची ताकद ही माननीय मोदीजी आणि अमित भाईंमध्ये होती. आणि खरंच आहे की ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारला, समोरून कोणीतरी बोललं, त्यावेळी ते सहज म्हणून गेले क्या बात करते हो कश्मीर के लिए तो जान भी दे देंगे. आणि ह्या जो काही एक जज्बा आहे कश्मीर के लिए जान भी दे देंगे, हा त्यांच्यातला जो कार्यकर्ता होता, जो भाजपमध्ये तयार झालेला, विचारामध्ये तयार झालेला कार्यकर्ता होता, त्या कार्यकर्त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती की आवश्यकता पडली तर काश्मीर करता जीवन द्यायलाही आम्ही तयार आहोत. आज खरं म्हणजे आपण बघितलं तर गृहमंत्री म्हणून या देशामध्ये अशा अनेक गोष्टी सांगता येतील, नक्षलवादाच्या विरुद्ध, पीएफआयच्या विरुद्ध, आतंकवाद्यांच्या विरुद्ध, वेगवेगळ्या प्रकारे आपल्या देशाला डिस्टेबिलाईज करणाऱ्यांच्या विरुद्ध, विदेशातनं पैसा आणून इथे चुकीच्या कारवाया करणाऱ्यांच्या विरुद्ध, प्रत्येकाच्या विरुद्ध ज्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी कारवाई केली आहे आणि दृढता दाखवली आहे, आज त्यामुळेच आपला देश अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत कधी नव्हे तेवढा सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच अमित भाईंसारखे आपले नेते की ज्यांच्यामध्ये विचाराची प्रगल्भता आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, मी यापूर्वी भाषणात बोललो आहे, पण अमित भाई हे छत्रपती शिवाजी महाराजांना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना आणि चाणक्यांना मांडणाऱ्यांपैकी आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा इतिहास हा एखाद्या इतिहासकाराच्या तोंडून ऐकावा तसा अमित भाईंच्या तोंडून आपण ऐकू शकतो. एक एक घटना त्यांना तारखेसहित त्या ठिकाणी माहिती आहे. आणि एवढंच नाही तर मराठ्यांच्या इतिहासावर एक फार मोठं पुस्तक देखील त्यांनी लिहिलंय जे कधीतरी प्रकाशित होईल. आणि त्यांचं हे मानणं आहे की या देशामध्ये हा जो काही इतिहास आहे, हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा, मराठ्यांचा जो इतिहास आहे,
हा इतिहास प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण हा खऱ्या अर्थानं भारताच्या स्वातंत्र्याचा स्वराज्याचा इतिहास आहे. आणि म्हणून असे एक अतिशय संवेदनशील मनाचे आणि ज्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता तर आहेच पण त्यासोबत प्रचंड निर्णय क्षमता आहे, अशी निर्णय क्षमता आणि नेतृत्व क्षमता असलेले एखादी गोष्ट घडवायची म्हटल्यावर घडवून दाखवणारे. आणि आपल्याला माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं, आपल्या सोबत जी बेईमानी केली होती शिवसेनेने त्या बेईमानीला या ठिकाणी छेद देत आणि बेईमानांना त्यांची जागा दाखवत पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी शिंदेजींच्या नेतृत्वात एकत्रित आली आणि या सगळ्या ट्रान्झिशनच्या काळामध्ये भक्कमपणे जर आमच्या पाठीशी कोणी उभं होतं तर ते अमितभाई शाह उभे होते आणि त्यामुळे हे ट्रान्झिशन या ठिकाणी योग्य प्रकारे होऊ शकलं. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा एक नेता जो ताकदीनं कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे, जो ताकदीनं देशाच्या पाठीशी उभा आहे, अशा नेत्यांच्या विचारांचं पुष्प आज या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. मी आचार्य पवन त्रिपाठी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्यापैकी प्रत्येकाने हे पुस्तक जरूर आपल्या संग्रहित ठेवावं अशा प्रकारची विनंती करून